अभिजीत और सचिन ने, तो अभिजीत और सचिन प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी। दिनेश, तो पंचशील इलेवन की तरफ से दिनेश बतौर गेंदबाज, तो अभिजीत होंगे स्ट्राइकर एंड पर। बराबर चलिए मैच शुरू होने का इशारा अमोल काले सर का। और ये गेंद हवा में कैच होने की संभावना, क्या ये वही टीम, क्या ये वही खिलाड़ी है जिन्होंने पिछले संडे 82 रन जोड़े थे, पहला छटका मिला अभिजीत के तौर पर टीम। बॉयज कुंडी बनाम पंचशील इलेवन ने टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का फैसला किया, पहली गेंद पर तो उनका फैसला सही साबित हुआ है। 23 नंबर की जर्सी पहने हुए दिनेश ने उस फैसले को सही ठहराते हुए पहली गेंद पर विकेट निकाला। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन जरूर मिलेगा, क्या मिलेगा, दूसरा, और ये दूसरा रन मिलता हुआ नए बल्लेबाज गणेश को। दो रन से खाता खुलता हुआ टीम पंचशील इलेवन के खिलाफ टीम आई माना ही बॉयज कुंडी का। गणेश ने अपना और अपनी टीम का खाता खोला, दो रन एक विकेट के नुकसान पे। ये महज ऊपर उठाया इस गेंद को, गेंद हवा में, एक ही रन मिलेगा, तीन पे आता हुआ टोटल, तीन गेंदे तीन रन, इस ओवर की अभी भी तीन गेंदे शेष, तीन गेंदे अभी भी शेष है। मेरे साथ है दीपक पाटिल सर, मराठी के एक मीठी वाणी, पनवेल तहसील के एक ऐसे कमेंटेटर जो रायगढ़ में पूरी तरह से हमेशा बिजी रहता है। इनका शेड्यूल इनको बुलाने से पहले दो महीने पहले इनकी तारीख को बुक करना पड़ता है, इतना ज्यादा इनका शेड्यूल बिजी रहता है। लेकिन यह बहुत ही बढ़िया चरण, अमोल काले सर का इशारा, ठोक डीजे। बढ़िया खेला है, क्रॉस लाइन शॉट फाइन लेग को जैसे गेंद ने चीरा, गेंद गई क्रॉस बैटेड शॉट के जरिए डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर, चार रन। स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं सचिन, ये जताना चाहते हैं भले ही आपने अभिजीत का विकेट निकाला हो लेकिन मैं रन बनाने की ताकत रखता हूं। सीधे बल्ले से इस गेंद को खेला है, टेनिक्स की गेंदे है तो आसानी से गेंद बाउंड्री पार होती हुई, नो ऑल। और उसके बाद एक छक्का आया, रन बने 19 रन, काफी बढ़िया रन मैं कहूंगा पहले ओवर में। और जो 58 रन है पहले सत्र में, यानी कि पूल ही में जो हाईएस्ट टोटल है
शायद उस हाईएस्ट टोटल के करीब या उससे भी पार कर सकती है टीम कुंडी। रोहन नए गेंदबाज गणेश के लिए, अंपायरिंग काफी अच्छी अंपायरिंग हो रही है पांचों अंपायर्स द्वारा। वाघमारे सर अमोल काले, प्रसाद सातपुते, सहस्त्रबुद्धे है क्या? मुझे लगा सातपुते, आमी सातपुते, ये फिल्म मुझे याद आई उनको देखते हुए सचिन पिलगांवकर की। सहस्त्रबुद्धे, इनका सरनेम काफी अच्छा है दीपक पाटिल सर, सहस्त्रबुद्धे, यानी कि सभी कलाओं से, कलाओं में इनकी बुद्धि चलती है। तो टोटल आ चुका है 21। तो मैच की तरफ हम चलेंगे, फाइनल लेग बाउंड्री के नजदीक जा रही है गेंद, सीधा फाइनल लेग बाउंड्री के बाहर, चार रन यहां पर। अमोल काले भी एंजॉय कर रहे हैं इस मैच का और इस बल्लेबाजी का। सचिन की मानो सचिन तेंदुलकर क्रीज पे मौजूद हो, जिस सचिन तेंदुलकर ने यह एहसास दिलाया पूरे क्रिकेट विश्व को, अगर एक खिलाड़ी खड़ा रहता है तो व्यक्तिगत 200 भी बना सकता है। यह पहला उन्होंने विश्वास दिलाया, पहला दोहरा शतक लगाकर, उसके बाद कईयों ने लगाए। चांद पे पहला कदम किसने रखा? नील आर्मस्ट्रांग, दूसरा रखने वाले का हमें याद नहीं है। उसी तरह तो बस अल्ड्रिन, देखिए इन्होंने दूसरा कदम रखा, लेकिन नील आर्मस्ट्रांग को बच्चा जानता है। ये होता है, पहले को हमेशा याद किया जाता है। ये एक ही रन मिला यहां पे और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 26। 12th मैन अब काफी खुश, अभी जीत का विकेट जाने के बाद मुरझाया हुआ गुलाब था, अब सुबह में खिला हुआ गुलाब का चेहरा उनका नजर आ रहा है। लाइव इवेंट काफी अच्छे टेक्नीशियन आज प्रणय, ये अच्छी गेंद थी, बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की थी गणेश ने। और ऐसी गेंदबाजी होनी चाहिए क्योंकि आप जब डॉट गेंदों की परसेंटेज को बढ़ाओगे, निरंतर डॉट गेंदों की परसेंटेज अगर आप बढ़ाओगे तो बल्लेबाजों के ऊपर दबाव आता है और बल्लेबाज आड़ा टेढ़ा शॉट खेलने पर मजबूर होता है और कहीं वो अपना विकेट दे सकता है आपको। फाइन लेग पर खेला है ये गेंद, शॉर्ट फाइन लेग पर फील्ड किया गया, लेग बाय के तौर पर ये रन आता हुआ। अमोल काले सर का इशारा और इस लेग बाय के तहत 27 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 27 रन दीपक पाटिल सर, ओवर नंबर चल रहा है ये दूसरा, एक अच्छी ठोस शुरुआत मानता हूं मैं, क्योंकि इसे 27 को अगर अगले दो ओवर में आप डबल करेंगे तो 50+54। शायद मेगा ब्लॉक नहीं है आज, ट्रेनें चलती हुई नजर आ रही है। हाँ, वाशी और कुर्ला के बीच शायद मेगा ब्लॉक है आज। काफी अच्छी जानकारी दे रहे दोनों तरफ के 12th मैन, यहां की भी और ट्रेन की भी। अट्ठाईस रन स्कोर कार्ड के ऊपर इस सिंगल के बदौलत, मजा आ रहा है। रोहन राहुल कासवे जो परिवार है उनके द्वारा ऑर्गेनाइज बोधिसत्व महामानव भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती महोत्सव के अवसर पर इस क्रिकेट प्रतियोगिता में कोंकण के कई खिलाड़ी उनका खेल देखने का, उनकी वजह से आज दीपक पाटिल सर आपको और मुझे मौका मिला है। दो ओवर के खेल की समाप्ति के बाद 14 की औसत से टोटल आ चुका है 28। कोंकण वासियों की मानसिकता को मैं सलाम करना चाहूंगा। देखिए कई किसान आत्महत्या करते हैं, लेकिन कोंकण वासियों का भी ढेर सारा नुकसान होता है। कभी
बिन बुलाए बारिश आती है, तो कभी तूफान आते हैं, ऐसे कई संकट उनके ऊपर आते हैं, लेकिन कोकण से उतनी ज्यादा हमें सूचनाएं नहीं मिलती कि किसान ने आत्महत्या की है। ये कोकण है, ये लड़ने की जिद रखता है, ये जीवन में संघर्ष करना जानता है। ये कोकणवासी कभी जीवन से निराश नहीं होते, चाहे कितना भी संघर्ष का पल क्यों ना आए उनके जीवन में। प्रशांत, क्या ये प्रशांत महासागर की तरह अपने भवसागर में इन बल्लेबाजों को लेके डुबोएंगे? 28 रन बने, 28 14 की औसत से। खास तौर से काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं जो स्ट्राइकर एंड पर है सचिन। छह गेंदों में 22 रन अब तक वो खेल रहे हैं। और ये ऊंचा खेला, लंबा भी है क्या, अंपायर जरूर हमें बताएंगे। और ये 4 रन वाघमारे सर का इशारा। 26-7 गेंदे सचिन की इनिंग और टीम का टोटल 32। हम चलेंगे जहां पर 32 रन अब तक बन चुके हैं। और यह ऊंचा खेला है, गेंद हवा में है, डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र पर अगर खिलाड़ी तैनात हुए होंगे तो यकीनन ये कैच हो सकता था, लेकिन यहां पर बल्लेबाजों की रिएक्शन से मुझे पता चल रहा है कि 2 रन पूरे किए जा चुके हैं और इन 2 रनों से 34 पे आता हुआ टोटल। काफी अच्छी इनिंग खेल रहे सचिन, अपने कप्तान के उम्मीद पर खरा उतर रहे हैं। 82 रन जो पिछले संडे को वो उन्होंने जोड़े थे, उसका कॉन्फिडेंस उनकी बल्लेबाजी में छलक रहा है। ये वाइट बॉल का इशारा। रोहन और राहुल कासले इन ब्रदर्स द्वारा, यानी कि कासले परिवार ऑर्गेनाइज, सुमित ने उनका अच्छा साथ दिया है। बाउंड्री लाइन, सुबह मैंने उनको बाउंड्री लाइन पर मेहनत करते हुए देखा, 30 यार्ड सर्कल के ऊपर मेहनत करते हुए मैंने उनको देखा, पिच के ऊपर मेहनत करते हुए मैंने सुमित को देखा। रन मिले यहां पर 2 और इन 2 रनों के साथ 37 में आता हुआ टोटल, 37 लॉस ऑफ 1 विकेट। आउट होने वाले खिलाड़ी अभिजीत खाता भी नहीं खोल पाए, लेकिन उसके बाद इन दोनों ने देखिए 37 रनों की साझेदारी की। जैसे गणेश ने दोहरे रन से अपनी टीम और अपना खाता खोला, मानो एक एनर्जी आई सचिन की बल्लेबाजी में और उन्होंने ताबड़तोड़ शॉट लगाए। ये लक्ष्म के बाहर है, खराब गेंद है, ये यकीनन अंपायर हमारी तरफ घूमेंगे, मैं जानता था। अच्छा, अंपायरिंग का भी कॉम्बिनेशन काफी अच्छा देखने का मजा आ रहा है, क्योंकि 2 अंपायर पनवेल से बिलोंग करते हैं, तो तीनों अंपायर डोंबिवली, कल्याण डोंबिवली, तो दोनों तरफ का टैलेंट, अंपायरिंग टैलेंट देखने का भी हमें मौका मिल रहा है। और कमेंटेटर दो ही है, चलेगा हमें, ऐसा कुछ बात नहीं है, अगले साल तीसरा हम जरूर मांग करेंगे रोहन और राहुल से। तो टोटल आ चुका है 44 रन स्कोर कार्ड के ऊपर। क्या बल्लेबाजी हो रही है सचिन के, वहां पर वो मिस हिट हुए तो यहां पर 12th मैन ने कहा भाई ये रन आउट होते तो क्या होता, जरूरत नहीं थी। अगर आप रो में छक्के मार सकते हो तो एक रन जो रिस्की हो उसे लेना ही नहीं चाहिए। छियालीस ओवर नंबर चल रहा है, ये तीसरा ओवर नंबर तीसरा चल रहा है। लंबा 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 हिट,
सचिन के बल्ले से एक और छह। और मैंने कहा था पोल बी में हमें किसी एक खिलाड़ी द्वारा 50 देखने का मौका मिल सकता है। क्या 12 गेंदों में ये खेल रहे हैं 44 रनों की पारी। देखिए हमारे प्रेडिक्शन मुश्किल से फेल होते हैं। पहले ही मैच में मैंने कहा था कि शायद देखने का मौका मिल सकता है व्यक्तिगत 50। टोटल 52 रन 44 के निजी योगदान पर खेल रहे सचिन। गेंदबाज राहुल 6 की दूरी व्यक्तिगत 50 के लिए। 12th मैन देखिए कुंडी के मन ही मन हंस रहे हैं रनों को देखते हुए। लेकिन सामने वाले की भी बारी अभी बाकी है पंचशील 11 की। बारी बारी सबकी बारी, पहले आपकी तो बाद में पंचशील की बारी। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, ये 4 रन प्लस नो बॉल। वेस्ट साइड बीमर क्या अंपायर वेस्ट साइड बीमर तो कमर के ऊपर की फुल टॉस थी जिसे नो बॉल करार दिया। 5 रन स्कोर कार्ड के ऊपर आए, 57 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए। 6 गेंदे अभी भी शेष है। 58 जो हाईएस्ट टोटल था पोल ए में उसे भी तोड़ने जा रही है आई मनाई बॉयज कुंडी। ये गेंद हवा में थी, गणेश ने इस गेंद को हवा में खेला था। एक रन जरूर मिला, दूसरा रन चुराने की कोशिश। सचिन देखिए, सचिन की मैं तारीफ करना चाहूंगा कि वह व्यक्तिगत 50 बनाने की होड़ में, लेकिन फिर भी उन्होंने दूसरा रन दौड़ा। यहां पे और ये नो बॉल का इशारा, एक रन जरूर मिला। क्या होगा 1+2 और ये 2 रन भी पूरे, कुल मिला के 3 रन और टोटल आ चुका है 77। पिछले संडे इन्होंने 82 बनाए थे, अगर छक्का आता है स्पीड पर तो 83 बनेंगे। अपना ही रिकॉर्ड तोड़ेगी ये टीम पिछले संडे का। क्या आउटस्टैंडिंग इनिंग खेली है सचिन ने इस धूप भरे वातावरण में। 4 ओवर तक रुके रहना, बड़े शॉट्स लगाना,
गेंदबाजों का पसीना निकाला इन्होंने, ऊपर से सूरज और नीचे से ये सचिन, दोनों तरफ से आग ही आग। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन जरूर मिलेगा, फ्री डॉली गेंद थी है। और ये दो रन मिलते हुए और गणेश यहां पर रन आउट होते हुए, और इन दो रनों से टोटल बढ़ता हुआ 79 और जीत के लिए 20 के औसत से 80 रनों की जरूरत है पंचशील 11 को। ऊंचा पहाड़ है, एवरेस्ट की चोटी है, लेकिन जो जज्बे जुनून के साथ अगर बल्लेबाजी हो, जिस तरह अंशल गिब्स ने 434 के खिलाफ 438 रन जब साउथ अफ्रीका ने बनाए थे तो 175 रनों की पारी खेली थी, जिस तरह सचिन ने यह पारी खेली है उसी तरह पंचशील 11 का कोई एक और बल्लेबाज अगर आता है, वैसे ही विस्फोटक पारी खेलता है तो ये रन बनते हुए देर नहीं लगेगी। लेकिन क्या रन बनेंगे या फिर बनने का मौका नहीं दिया जाएगा गेंदबाजों द्वारा, इसका आंखों देखा हाल सुनाएंगे मराठी की मीठी वाणी हमारे मशहूर कॉमेंट्रेटर, रायगढ़ क्रिकेट कॉमेंट्रेटर एसोसिएशन के सेक्रेटरी दीपक पाटिल सर। तो श्री आकार देव निगुड़वाड़ी सी बनाम श्री गांगोबा स्पोर्ट्स क्लब निवे खुर्द, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। श्री गांगोबा स्पोर्ट्स क्लब निवे खुर्द बनाम श्री आकार देव निगुड़वाड़ी सी, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। चलते अगले सत्र के लिए दीपक पाटिल सर के पास, लेकिन उससे पहले हम चलेंगे डीजे मास्टर के पास। टॉस केला जातोय नेक्स्ट मॅच श्री आकार देव निगुडवाडी सी आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गांगोबा स्पोर्ट्स निवे खुर्द। स्पर्धेचे मुख्य आयोजक रोहनजी कासले यांच्या शुभास्ते नेक्स्ट मॅच चा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न केला जातोय। बेलारी पंचकोशी मर्यादित ही स्पर्धा आपण पाहत आहे, कासले परिवार आयोजित, रोहन कासले, राहुल कासले, चांगलं नियोजन पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 यांच्या जयंती निमित्त मात्र स्पर्धेचा दिमाखदार सोहळा खरं तर आज पाहायला मिळतोय। तब्बल 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत। श्री गांगोबा स्पोर्ट्स निवे खुर्द या टीमनं टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र त्यांनी घेतलाय। परंतु जाऊया करंट मॅचकडे, या ठिकाणी घाम गाळावा लागेल, रणरणत्या उन्हामध्ये सोपं नसेल हे आव्हान। सर्वाधिक टोटल आणि कदाचित ज्या पद्धतीनं मात्र या धावा ठोकल्यात, अर्धशतक पाहायला मिळालं सचिनच्या बॅटमधून। आणि रोहनने मॅच जिंकवली आणि
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिनेश आणि रोहन. टार्गेट आहे 80 धावांचं, सोपं नाहीये. 20 ही सरासरी आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. पहिलाच बॉल आडवा बॅट ऑन साईडला, क्षेत्रक्षक तैनात करण्यात आलाय मिड विकेटला. ऑन साईडला एक, ऑफ साईडला एक क्षेत्रक्षक आपण पाहतोय. पहिलं सर्कलचं रिस्ट्रिक्शन पॉवर पे जो षटक आहे, 9 फील्ड तडीआड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात या ओव्हरमध्ये. आणि त्याचमुळे इकडे रोहन आता मात्र स्ट्राईक एंडला. आणि रोहननं जर हा सामना जिंकवला तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल या स्पर्धेचे आयोजक रोहन कासले यांच्याकडून. आणि तशीच काहीशी सुरुवात मात्र पाहायला मिळते. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून एक चांगला फटका, बॉल सीमापार षटकार. थोडा फ्लेम पूल केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. आणखीन एक चांगला स्ट्रोक, चेंडू पुन्हा एकदा सीमा पार षटकार. कौला रोहन ना तर त्याच्यासाठी मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक असेल स्पर्धेचे आयोजक रोहनजी कासले यांच्याकडून. आणि सुरुवात मात्र धमाकेदार झाले 2 षटकारांना, त्यामुळे सचिनच्या इनिंगला जशास तसं प्रत्युत्तर सध्याच्या घडीला मात्र देण्यात आलंय. ते रोहन करून सुंदर ड्रायव्ह, नाईसली टायमिंग थ्रू द कव्हर्स, एक्सलंट कव्हर ड्रायव्ह, बॉल सीमा पार 4. स्कोर कार्ड वर 17 धावा, प्रत्येक षटकामध्ये 20 धावांची धावगती आहे, त्यामुळे प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला मात्र असंच खेळ करणं गरजेचं आहे. सुरुवात मात्र चांगली राहिले. क्रॉस बॅटेड पुन्हा एकदा, थोडासा वेट केला आणि त्यानंतर मात्र धमाकेदार फटका. बॉलला पाठवलंय ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या वरतून 6 धावांकरता आणखीन एक षटकार. बॅटिंग रोहनची, षटकार षटकार चौकार षटकार. स्लोवर बन होता, थोडासा धीम्या गतीनं टाकलेला स्लाइस झाला, आउटसाइड एज घेतली, शॉर्ट थर्ड मॅनला बॉल फील्ड केला जातोय. रन मात्र मिळालेली नाहीये. इकडे शॉर्ट बॉल, कुठेतरी सिंगल घ्यायला हवी होती, स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं. परंतु चेंडू मात्र निर्धाव आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पाहायला मिळतील आपल्याला. बिनबाद 23 धावा. सामना सुरू आहे बी ग्रुप मधील पहिला सामना आहे. आई मानाई बॉईज कुंडी आणि त्यांच्या विरोधामध्ये पंचशील इलेवन पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आई मानाई कुंडी संघाने 79 धावा ठोकल्यात. 80 धावांचं टार्गेट आहे 4 ओव्हर्स मध्ये. पहिल्या षटकामध्ये 23 आल्यात. याच धावगतीनं मात्र खेळ करावा लागेल या मॅच मध्ये पंचशील इलेवनला. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतील आई मानाई बॉईज कुंडी टीम कडून. बॉलर नेम
राउंड स्टम्सला हा चेंडू यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टम्प चेंडू ठेवला होता, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आहे. चला कुंडी टीम आपला ट्वेल्थ मॅन पाठवा प्लीज, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कट केला यावेळेस मात्र स्क्वेअर कटचा फटका बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं, चेंडू ट्रॅव्हल होत असताना मिळतील चार धाबा चौकार. दिनेश यांच्या बॅटमधून मात्र हा चौकार पाहायला मिळाला आहे, परंतु रोहनला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवावी लागेल. फुल टॉस आहे, समोर ड्राईव्ह केला इकडून मात्र मिड ऑफच्या वरतून बॉल चालला आहे लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं, चार धाबांकरता बॅक टू बॅक दुसरा चौकार. तो दिनेश यांनी सुद्धा आणि आक्रमक व्हावंच लागेल, प्रत्येक फलंदाजाला येऊन इकडे मात्र आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे. हा सामना जिंकवायचा म्हटला तर रणरणत्या उन्हामध्ये मात्र मजबूत घाम गाळावा लागेल. स्लॅश केलाय पुन्हा एकदा कव्हरच्या वरतून टपलवलंय बॉलला, जाईल पुन्हा एकदा डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं, चेंडू सीम अपार थर्ड इनरो लगातारचा तिसरा चौकार. या तीन चौकारांच्या सहाय्यानं धाव फलकावं 35 रन्स. या ओव्हरमध्ये तीन चौकार आलेत, पहिल्या षटकामध्ये 23 होत्या, या तीन चौकारांना 12 धाबा वाढल्यात आणि त्याचवेळी 35 धाबा, 20 ही सरासरी आहे, त्यामुळे अजून एक 5-1 धाबा काढाव्या लागतील. आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस मात्र वाईट यॉर्क करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज स्वरूपचा, हा प्रयत्न मात्र यशस्वी राहिला, चांगली लाईन आणि लेंथ वर चांगल्या टप्प्यावर अचूक टप्प्यावर मात्र हा चेंडू पडला ऑफस्टंपच्या बाहेर, मात्र यॉर्क केलं होतं, चांगला चेंडू. शॉट ऑफ लेंथ कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय, जाईल सीमा रेषेच्या दिशेनं आणि पाहूया तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चाच पडतोय, परंतु चेंडू सीमा पार, चार धाबांकरता चौथा चौकार. या ओव्हर मधला दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 80 धावांचा पाठला करत असताना बिनबाद 39 धाबा येणाऱ्या दोन ओव्हर्स मध्ये अजूनही 41 धावांची आवश्यकता. दोन ओव्हर्स मध्ये 41 धावा करायच्या, तिसरं षटक गणेश यांचं या ठिकाणी, जे सन्माननीय पावडे अंकितजी तांबे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्याचबरोबरीनं सुशांतजी शिंदे असतील, त्याचप्रमाणे अभि तांबे असतील, सगळ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आमच्याच परिवारामधील खरं तर सदस्य आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे बेलारी पंचक्रोशी मर्यादित या स्पर्धेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत, स्वागतम सुस्वागतम. विनंती आपण सर्वांना की व्यासपीठावर येऊन असणं व्हावं. फुल टॉस आहे आणि फुल टोल वसूल केला या बॉलवर, स्क्वेअर लेगच्या वरतून पाहण्याशिवाय पर्याय नाहीये आणि पुन्हा एकदा एक चांगला फटका पाहायला मिळतोय, बॉल सीमा पार षटकार.
काय दर्जेदार मॅच सुरू आहे. बघाशी सुद्धा आपण पाहिलं 59 धावांची सामना जवळजवळ टाय झाला होता आणि इकडे सुद्धा मोठ्या धावसंख्येचं टार्गेट आहे आणि तरी सुद्धा सुंदर सुरुवात. यावेळेस मात्र फुलं लय खोदून काढलाय काऊ कॉर्नर बाउंड्रीलाईनच्या दिशेनं. एक टप्प्यानिशी जाईल सीमारेषेच्या पलीकडे. क्षेत्ररक्षकाचा चुकलाय अंदाज. 4 धावा चौकार. फक्त 30 धावा दूर आहे. 4 ओव्हर्स मध्ये सुद्धा 80 पाठलाग केला जाणार का. सोडून दिलाय हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाघमारे सर इशारा करतात व्हाईट बॉलच एक अतिरिक्त रन. 51 रन्स ऑन अ बोर्ड. 7 बॉल मध्ये 32 धावांची खेळी साकारले. रोहन सलामीला जात असताना फुल टॉस सोड असा होता. इकडे मात्र चांगला प्रयत्न. या सिरीज बिग विकेट बिग ब्लो मोठा मासा गळाला लागलाय. सगळ्यात मोठा अडथळा यावेळेस मात्र दूर सारलाय सलामीवीर फलंदाज. जेल त्या ठिकाणी सचिन न टिपलाय आणि पहिला धक्का दिलाय अखेरीस तो फलंदाजी करणाऱ्या पंचशील टीमला. चबस मात्र चांगला प्रयत्न पाठीमागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. स्टॉप केलं चेंडू त्या ठिकाणी आणि इकडे कमबॅक केलं या मॅच मध्ये कारण गरज होती जोडी फोडण्याची आणि ती जोडी फोडली. परंतु चांगली भागीदारी खरं तर पहिल्या विकेटसाठी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. सध्याच्या घडीला आपण पाहतोय तब्बल 51 धावा स्कोर कार्डवर आहेत. परंतु त्यानंतर गणेश सग मात्र पुनरागमन पाहायला मिळतं. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका पाहूया. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. रन पहिली धाव वेगानं कंप्लीट केले. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल यशस्वी. आणखीन 2 धावा मात्र मिळत असताना त्यामुळे कुठेतरी रोहनची विकेट आहे. कणी मॅच अशी होती प्रत्येक ओव्हरमध्ये मारायचं होतं प्रत्येक चेंडू फोडायचा होता आणि त्याच उद्देशानं तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. इकडे कोणाला स्थिरावण्यासाठी सुद्धा वेळ नाही आहे. इकडे फलंदाज सेट होईल त्याच्यानंतर मी मारेन अशी सुद्धा बिलकुल इकडे वेळ नाही आहे आणि त्याचमुळे प्रत्येक चेंडूवर मात्र जोड घालावी लागणार आहे. समोर चांगला फटका मिडॉनच्या वरतून लॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेनं 1 फूट कमी पडला. बॉल सीमा पार चौकार. टावन्न धाबा आणि म्हणजेच काय 23 धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 23 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 6. बघाशी सुद्धा एक असा सामना पाहायला मिळाला होता. 6 बॉल मध्ये 24 धावांची गरज होती. पहिला चेंडू निर्धाव आला होता. 5 बॉल मध्ये 24 धावांची गरज होती आणि 5 बॉल मध्ये 23 धावा काढल्या होत्या. सामना बरोबरीमध्ये सुटला होता परंतु कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि त्याच आधारावर मात्र तो सामना गमावा लागला होता. परंतु चांगली टक्कर पाहायला मिळाली होती खरं तर. आय थिंक श्री रामेश्वर स्पोर्ट्स क्लब तामनाळे आणि तामनाळे आणि पावणाई 11 या दोन संघादरम्यान परंतु तामनाळे संघानं तो सामना जिंकला होता. दर्जेदार सामना राहिला होता आजच्या दिवसामधला आणि पुन्हा एकदा तसंच स्वरूपाचं लक्ष सुद्धा आहे. 23 धावा करायच्या त्यामुळं तुमच्यामध्ये मात्र शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर अशक्य असं काहीच राहत नाही आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतील. 6 बॉलमध्ये 23 धावा होय मी करू शकतो आपल्या क्षमतेवर मात्र पूर्णपणे विश्वास ठेवत पूर्ण ताकदीनिशी मात्र लढावं लागेल या मॅचमध्ये ते पंचशील 11 या टीमला. पाहूया काय रिझल्ट येतोय. चौथं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर.
नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. इकडे रन एक कंप्लीट झाले. क्षेत्ररक्षणामध्ये खरं तर प्रॉपर फिल्डिंग पोझिशन्स नव्हत्या आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र नो बॉलचा इशारा पंचांचा येत असताना फ्रीटचा बॉल स्लाइस केलं. एज लागले. ओ बॉल पहा, पायाला लागत चेंडू चाललाय फाईनल इकडे. चांगला ढकलला होता क्षेत्ररक्षकानं तिकडे. पास केला होता. इकडे मात्र रन मिळेल ती दोन धाव्यांनी टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 61 या कड्यावर. म्हणजेच काय 19 धावा अजूनही दूर आहे. 19 रिक्वायर्ड, 19 धावांची गरज आहे. एक दोन मोठे फटके आले या मॅच मध्ये पुन्हा एकदा मात्र परतू शकेल तो पंचशील. नेक्स्ट मॅच सुद्धा तयार राहायचे दोन्ही संघ. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटला आला होता परंतु ऑपस्टूनच्या बराचसा बाहेर असणारा हा चेंडू पंचांनी सुवैर असल्याचा निर्वाळा दिला. एक धाव मात्र मिळेल अतिरिक्त स्वरूपामध्ये. धावसंख्या एक ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 62 आकड्यावर. 18 धावांची गरज आहे, 3 षटकार हव्यात हा सामना जिंकण्यासाठी. पंचशील इलेव्हनला सुरदीप यांचा हा चेंडू यावेळेस मात्र लाईन आणि लेंथ वर होता, दूर ठेवला होता, परंतु हा निर्धाव चेंडू आता मात्र टेन्शन वाढवेल, टेन्शन वाढवेल पंचशील इलेव्हनचं. कारण आता चेंडू बाकी राहिलेत ते 4 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 18 धावांची. 4 चेंडू आणि 18 धावा, 2 षटकार, 1 चौकार, डबल्स अशा पद्धतीने सामना जिंकता येईल किंवा 3 षटकार खेचावे लागतील. नाही नाही, इकडे मात्र आणखीन एक मिस पाहायला मिळते, परंतु इकडे धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. रन कंप्लीट झाले कदाचित, पाहावं लागेल. एक रन या ठिकाणी कंप्लीट होते आणि त्याचमुळे आता मात्र अंतर आपण पाहूया. शेवटचे 3 बॉल, 17 धावांची गरज आहे, त्यामुळे 3ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडावे लागणार आहेत. कुठेतरी रोहनची जी विकेट होती ती फार निर्णायक होती या मॅच मध्ये आणि रोहन जसा बाद झाला होता थोडासा जल्लोष पाहायला मिळाला होता आपल्याला ही मानाई कुंडी इलेव्हन टीम कडून. कारण महत्वाचा चेहरा होता या टीमचा. ओ चांगला ड्राईव्ह कव्हर्सला, वाडे शॉट, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. पाहूया पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहू आपण. कव्हर्सच्या दिशेनं मात्र चांगला, अगदी कॉपी बुक स्टाईल पुस्तकी फटका पाहायला मिळाला, परंतु निर्णय फार महत्वाचा आहे. पंचांचा इशारा मात्र येतोय तो 4 धावांचा आणि त्याचमुळे इकडे टेन्शन आता मात्र थोडस वाढेल. कारण प्रत्येक चेंडूवर षटकार हवा होता. चौकारांना हा सामना जिंकता येणारा नाहीये. तेरा धावांची गरज आहे. चुकीवर अवलंबून राहावं लागेल आणि हीच चुकी, याच चुकीबद्दल खरं तर आपण बोलणार होतो. असंच असा चेंडू मात्र नक्कीच थोडासा मॅच मध्ये आणू शकतो आणि तो व्हाईट बॉल आला. इकडे अतिरिक्त रन मिळते. 2 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. 12 रिक्वायर्ड, 2ही चेंडू मात्र तेवढ्याच ताकदीनं दिनेशांना मारावे लागतील. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र गॅप तर शोधले. चेंडू जाईल पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता. षटकाराची गरज होती परंतु लढतोय दिनेश शेवटपर्यंत. या चौकारानं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती तब्बल 72 आकड्यावर. 1 चेंडू,
8 धावांची गरज, गोलंदाजाच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल. 6 चौकार आतापर्यंत मारले दिनेश यांनी, चांगली बॅटिंग केलंय, क्लास बॅटिंग केलंय. 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता, परंतु सुदीप शेवटचा चेंडू मात्र कशा पद्धतीने हाताळणार. इकडे मात्र एखादा व्हाईट बॉल, एखादा नो बॉल, असं काही घडणार का, संधी मिळेल का इकडे पंचशीलला, आज आता मात्र प्रश्न बऱ्याचशा पाठीराख्यांच्या डोक्यामध्ये असणार आहे. चांगला फटका, ऑन साइडला स्विंग केलाय, षटकार आलाय, जबरदस्त सामना पाहायला मिळाला. 80 चेस करत असताना